याचं नाव काय? चिकन काफ्रियाल. चिकन काफ्रियाल हो. हा पण गोवा स्पेशल आहे का? हो. अरे वा वा, क्या बात है. कंटाळा नाही येत ना तुम्ही? नाही नाही. आता आपल्याला जोमाने ही तिसरी रेसिपी पण करायची. माहितीसाठी लागणारं साहित्य काय ते मला सांगा. चिकन, कांदा, टोमॅटो केचप, ओली कोथिंबीर, पुदिना, गरम मसाला, हिरवी मिरची, आले लसणाची पेस्ट, व्हिनेगर, बांकल सॉस, हळद आणि मीठ. चिकन काफ्रियाल साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. हो. काय लागतं कृती करायला? पाहिजे आधी त्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे. बर. त्याला ओली कोथिंबीर. बर. सगळे टाका. आणि ही तुम्ही देठासह घेतली? हो. पुदिनाची पानं. बर. सगळी लागतील? हो सगळी. पुढे कांदा अर्धा. बर. कांदा जर आपण मोठ्या आकारात चिरून घेतला ना, बस, कारण तो वाटून घेणार आहे. बरोबर. आणि त्याच्यात हिरवी मिरची. बर. पुढे आणि व्हिनेगर घालून वाटून घ्यायचं. ओके. किती लागणार? बस. ओके, चला ह्याचं वाटण करायचं ना. वाटण करायचं. सुपर. चिकन काफ्रियाल साठी लागणार आहे वाटण आपण तयार करून घेऊयात. ते झालं रे झालं की लगेच पुढच्या कृतीकडे बोलूया. चिकन काफ्रियाल साठी लागणार आहे वाटण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचंय? आता चिकन घ्यायचं आधी. बस. बाउल मध्ये घ्या. त्याच्यात आले लसणाची पेस्ट टाकायची. बर. आणि थोडीशी हळद. हळद. हो. मीठ. बघा बरं. हो. बस. गरम मसाला. गरम मसाला हा कुठलाय म्हणजे काय नेमकं केलंय? ह्याच्यात फक्त लवंग, दालचिनी आणि मिरी टाकून पावडर केलं. भाजून घेतलं होतं? नाही, असंच करतो. पुढे टोमॅटो केचप अजून एक चमचा. बस. ओके. ते बांकल सॉस. काय म्हणतात त्याला? बांकल सॉस. बांकल सॉस. हो. हा घरी केलाय तुम्ही? नाही, हा मी तो विकत गोव्याला. बर. पुढे काय? आता हिरवं वाटण टाकायचं. बर. ठीक. सगळं लागणार? नाही, हा अर्धा वाटण. काय करायचं पुढे आता? आता हे सगळं मॅरिनेट करायचं 4 ते 5 तास. बर. आणि मग पुढच्या कृतीकडे जायचं. सुपर. म्हणजे आता हे आपल्याला चिकन जे आहे ते आपण मॅरिनेट करायला ठेवूया 4 ते 5 तास. ते झालं की मग पुढच्या कृतीकडे बोलूया. चिकन काफ्रियाल साठी लागणार हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे 4 ते 5 तास. पुढे काय करायचंय? आता ह्याच्यात तेल टाकायचं कढई. बर. थोडं जास्त टाकायचं. बघा बरं. बस. ओके. सावकार. ते तेलामध्ये छान असं मिळून मिसळून येईल. हो. आणि चिकनला पण ते चिकनमध्ये ते सगळं तेल मुरेल. हो. आता त्याच्यात वरण काही घालायची गरज नाही. काहीच नाही, झाकून शिजवायला ठेवायची. बर. किती वेळ लागतो याला शिजायला? एक साधारण 15-20 मिनिटं. चला पटकन तुम्ही येऊन घ्या गोवा स्पेशल रेसिपी साठी लागणारं साहित्य आणि कृती. चिकन काफ्रियाल यासाठी लागणारं साहित्य चिकन, कांदा, टोमॅटो केचप, ओली कोथिंबीर, पुदिना, गरम मसाला, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, व्हिनेगर, बांकल सॉस, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यात ओली कोथिंबीर, पुदिना, कांदा, हिरवी मिरची आणि व्हिनेगर घालून सर्व मिक्सर मधून वाटून घ्यावं. वाडग्यात चिकन घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, गरम मसाला, 1 चमचा टोमॅटो केचप, 2 चमचे बांकल सॉस, हिरवी मिरची आणि कांद्याचं वाटण घालून 4-5 तास मॅरिनेट करून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यामध्ये 4-5 तास मॅरिनेट केलेलं चिकन घालून कढईवर 15-20 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं.